शिवराय भावनो आजचा जी व्हिडिओ आहे तुम्ही स्क्रीनवर बघत असाल की आजचा व्हिडिओ फुल झिंगाट आणि फुल स्क्रीन व्हॉट्सअप सेटस आहे म्हणजे झिंगाट यासाठी की भावना जे आहे झिंगाट म्युझिकवर आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्ही बघत असाल आपल्या व्हिडिओवर म्हणजे आपल्या जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की आपला आजचा व्हिडिओ एकदम फुल स्क्रीन आहे आणि ते पण एकदम एच डीमध्ये आहे भावना तुम्हाला डीमध्ये दिसत नसेल तर तुम्ही काय करा वर जो उजव्या साईडला तीन डॉट असतील त्याच्यात जाण व्हिडिओची जी क्वालिटी असते एकदम हाय करा सध्या सातशे वीस आहे तर सातशे वीस एकदम हाय करून टाका तेव्हा तुम्ही बघतो भावना एकदम फुल एच डीमध्ये आहे तर भाऊ हा जी व्हिडिओ आहे आपण आलाईट मोशन ॲपमध्ये बनवलेला आहे आणि एकदम सिम्पल आणि तुम्ही जसं बघितला फास्ट मोशनवाला म्हणजे फास्ट फोटोवाला इफेक्ट जे आहे आपण आलाईट मोशनमध्ये यूज केलेला आहे तर भाऊ नो या व्हिडिओचे फुल डिटेल मी तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे तर भावना तो व्हिडिओमध्ये जे काय मी यूज केलं आहे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल जर तुम्हाला तिथून डाउनलोड करण्याचा काही प्रॉब्लेमच असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जाणू शकता आणि भावानो जर तुम्हाला डेमो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल तर सब्सक्राइब केलं तर भावना पटकन सबस्क्राईब करा कारण तुम्हाला आपण अशा प्रकारे इथे मराठीमध्ये एडिटिंग शिकत राहतो चला भावना आपण आपल्या व्हिडिओला इथं सुरू करूया भावनो सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे आपलं कॅनमस ड्राईप इथे ओपन करून घ्यायचं आहे भाऊ नो कॅन्मस फक्त याच्यासाठी की याच्यात आपल्याला दोन व्हिडिओ इथे क्रिएट करायचे आपलं फुल स्क्रीन व्हॉट्सअप स्टेटस मी जसं म्हणून आपल्याला आय करायचं करायचे सर्वांनी तुम्हाला काय करायचं आहे भावानो आपल्या तो ओपन करून घ्यायचा आहे आणि पुन्हा इथे प्लसवर जाऊन नऊस टू सोळाचा म्हणजे मधला जे रेशो आहे तुम्हाला हा रेशो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर बानो इथे नवीस टू सोळाचा रेशो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे इथे हे जे तुम्ही डकण्या साईडला बघू शकता जे सेटिंगचं ऑप्शन आहे भावानो त्या सेटिंगच्या ऑप्शनमध्ये जाऊन एडिटिंगच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे त्या एडिटिंगच्या ऑप्शनमध्ये गेल्याच्या सगळ्यात पहिली जी लाईन आहे डिफॉल्ट डोर्सची ऑफ फोटो क्लिपची तुम्हाला असं इथे हे जे आहे एकदम झिरो आहे भावनो आणि भावनो काही मित्रांच्या कमेंट आले की भाऊ झिरो होत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं बनो आपलं हेवाल कॅनमा ॲप डाऊनलोड करून घ्यायचं आहे या कॅमेस्ट ॲपची लिंक मी थोडा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन दिली आहे तिथून तुम्ही आपलं हेवाल कॅनमा ॲप डाऊनलोड करू शकता तर मानू याला झिरोच्या एकदम थोडं समोर ठेवायचं आहे म्हणजे असं या म्हणजे जे दोन पॉईंट आहे या दोन पॉईंटच्यामध्ये म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या पॉईंटच्यामध्ये असं ठेवून टाकायचं आहे तर मी जे इथं तिसऱ्या पॉईंटच्या जवळपास ठेवतो अशा प्रकारे आणि पुन्हा खाली इथे भावनं इथे फिल्लस्क्रीनवर टच करायचं आहे आणि तुम्हाला इथून पुन्हा बॅक येऊन जायचं आहे तर भावना इथून बॅक आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे या मीडियाच्या ऑप्समध्ये जायचं आहे तर मिडियाच्या ऑप्समध्ये गेल्याच्या नंतर फुल एचडी वाले इमेज तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर माझ्या डोळ्यात जे आहे भावना काही एच डी इमेज आहे तर मी एक सेपरेट फोल्डर केलेला आहे तर मी ते फोटो असे एक इथे ॲड करून घेतो तर भावनो अशा प्रकारे सगळे फोटो मी ॲड केलेले आहेत तुम्ही बघू शकता सगळे फुल एच डी आहे तर भावनं हा जे फोटो आहे तुम्ही बघितला असेल हा फोटो आपल्या साईडला कट होत आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फोटोला सिलेक्ट करायचं आहे आणि या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्या फोटोला असं इथे इकडं असं ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे काहीतरी आणि पुन्हा इथं बरोबर टच करून टाकायचं आहे तर हा एक फोटो कट होत आहे आणि हा एक फोटो कट होत आहे भावनो तर या पण फोटोला हा जे आपला उचव्या साईडला कट होता याला पण सिलेक्ट करून या ऑप्शनमध्ये जाऊन याला आपण इथं असं बरोबर करून घ्यायचं म्हणजे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याला पण इथं बरोबर टच करून इथून बॅक येऊन जायचं आहे तर इथून बघायला नंतर पुन्हा आपला कोणताच फोटो कट होत नाही तर सर्वात आधी काय करायचं भावनं आपला जे हा व्हिडिओ आहे तीन सेकंदाचा काहीच झालेला आहे तीन पॉईंट आठ सेकंदाचा तर तुम्हाला याला का काय करायचं भावनं शेअरमध्ये जाऊन सर्वात आधी हा व्हिडिओ तुम्हाला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे भावनो हा जे व्हिडिओ आहे सर्वात छोटा आहे त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल की आपला व्हिडिओ किती स्पीडमध्ये इथे एक्सपोर्ट होत आहे तर भावना आपण याला एक्सपोर्ट व्हायची वाट बघूया तर भावनो इथे जे आपला हा व्हिडिओ पूर्णपणे एक्सपोर्ट झालेला आहे तर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे भा इथून बॅक यायचं आहे आणि या ऑप्शनवर टच करून पुन्हा इथं होमपेजवर येऊन जायचं आहे तर भावना इथं होमपेजवर तर पुन्हा तुम्हाला प्लसवर जाऊन नव्वीस टू सोळाचा रेशिओ तर तुम्हाला पुन्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर नो हा रेशिओ तर सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा सेटिंगमध्ये जाऊन एडिटिंगमध्ये जाऊन आपण ज्याला झिरोच्या समोर गेल तर त्याला इथं तर एकदम झिरो करून टाकायचं आहे असं एकदम झिरो पुन्हा खाली फिल्स्क्रीनवर टच करून पुन्हा बॅक यायचं आहे आणि पुन्हा सेम फुल एच डीवाले फोटो आपल्या इथं ॲड करून घ्यायचं आहे तर मी ज्या भावना आपले सगळे फोटो त्याचे ॲड करून घेतो तेव्हा फोटो ऍड केल्यानंतर जे आपण फोटो ऍडजस्ट केले त्या फोटोला असं सेम इथं ऍडजस्ट करून टाकायचं आहे तर दोनच फोटोत भावना आपल्याला ऍडजस्ट करायचं त्याला काही वेळ लागणार नाही तर असं ऍडजस्ट करून इथे तुम्हाला बरोबर टच करायचं आहे आणि पुन्हा हा एक फोटो कट होता या फोटोला पण सिलेक्ट करून या ऑप्शनमध्ये जाऊन या फोटोला पण इथे असं बरोबर ॲडजस्ट करून टाकायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला इथे बरोबर म्हणजे बरोबर टच करून तुम्हाला भाऊ हा पण व्हिडिओ एकदा शेअरमध्ये जाऊन तुम्ही आपला व्हिडिओ जे आधीचा तीन सेकंदाचा चालता आणि हा जे आहे एकाच सेकंदाचा झालेला आहे तर या पण व्हिडिओ आहे इथे शेअरमध्ये जाऊन आपला हा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भाऊ व्हिडिओ हा पण तुम्ही बघत असाल लई मोठा नाही आहे त्यामुळे एकदम एक्सपोर्ट ह्या आता लई लवकर झालेला आहे तर भावना हा एक्सपोर्ट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला आलाट मशिन हा बिथं ओपन करून घ्यायची आहे तर भावानो हे झाल्यानंतर आपल्याला इथं आपलं आलाइट मोशन ॲप इथे ओपन करून घ्यायचे आहे भावानो आलाइट मोशन ऍपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तेच ॲप यूज करा कारण एकदम चांगली आहे आणि सगळं याच्यात काही प्रॉब्लेम येणार नाही भावानो तर भावनो मशीन आहे इथं ओपन केल्यानंतर खाली इथं प्लसवर टच करायचं आहे तर भावनो इथं प्लसवर टच केल्यानंतर तुमच्यासमोर असं काही सिलेक्ट केलेला असेल आधीच तर तुम्हाला इथं काय करायचं भावनं हे जे पेन्सिलचं ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता एकदम लास्टला आहे त्या पेन्सिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला इथं काय करायचं पाहून हे अशा प्रकारे काहीतरी असेल तर इथं तुमच्या काही दुसरं टाईप करून असेल तर याला काय करायचं नाही भावनो इथं तुम्हाला काय करायचं आहे दहा ऐंशी असं टाईप करून टाकायचं आहे म्हणजे एक हजार एक हजार ऐंशी आणि पुन्हा इथं बरो हे जे ऑप्शन आहे दोघांच्यामधलं याच्यावर टच करायचं आहे आणि इकडं जे आहे तुम्हाला दोन uh, हजार तीनशे चाळीस इथं लिहूनच आहे भावनो तिथे दोन हजार तीनशे चाळीस तुम्हाला इथं लिहून टाकायचं आहे तिथे हे लिहून टाकल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे पुन्हा इथं फ्ले फ्रेम रेट जे असते तुम्हाला याची साठच आठ ठेवायची आहे तुमच्या फोनच्या हिशोबाने ठेवायचे भावनु तुमचं जर सो फोन सपोर्ट करत असेल तर तुम्ही इथं चाळीस किंवा म्हणजे जे अठ्ठेचाळीस किंवा पन्नास ठेवू शकता आणि खाली बॅकग्राऊंड तुम्ही काय पण सिलेक्ट करू शकता मी जे इथं ब्लॅक केलेला आहे आणि हा भावानो इथं जे आहे हे जे आपण फ्रेम रेट सांगितली की दहा ऐंशी आणि तेवीस चाळीस म्हणजे दोन हजार तीनशे चाळीस तर हे सगळ्या फोनला सपोर्ट करत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे भावनो दहा ऐंशीच्या जागी तुम्हाला जर हा सपोर्ट करत असेल तर तुम्हाला इथं आठशे चौसष्ट टाकायचं आहे आणि इकडे जे आहे भावनो दोनशे चाळीसच्या जागी तर भावानो दो इथे दोनशे चाळीसच्या जागी तुम्हाला जे जा आहे एक एक हजार नऊशे वीस म्हणजे एकोणीस वीस असं ठेवून टाकायचं आहे तर हे ठेवल्यानंतर भावनो इथं तुम्हाला क्रिएट प्रोजेक्टवर टच करायचं आहे तर क्रिएट प्रोजेक्टवर टच केल्यानंतर भावनो तुम्हाला इथे काय करायचं आहे सर्वात आधी इथं प्लस टू ऑप्शनने जाऊन ऑडिओच्या ऑप्शनने जाऊन मी जे सॉंग तुम्हाला दिलेलं आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये आपलं ऑल मटेरियलसोबत दिलेलं आहे भावनो तर तिथून ते सॉन्ग डाउनलोड करून तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे तर मी जे आहे ते सॉंग ॲड करतो तर हेच आहे भावनं ते सॉंग तर सॉंग ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता आपलं जे सॉंग आहे सत्तावीस सेकंदापर्यंत आहे तर तुम्हाला इथे सुरुवातीला जायचं आहे भावनो तर सुरुवातीला तुम्ही बीट ऐकू शकता ते तुम्ही ऐकलं असेल बानो स्टार्टिंगला जे एकदम स्लो बीट आहे आणि पुन्हा एकदम स्पीड आहे त्याच्यासाठी बानो स्टार्टिंगला यायचं आहे प्लसमध्ये जाऊन इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन आपण जे सर्वात पहिला व्हिडिओ एक्सपोर्ट केला म्हणजे तीन सेकंदाचा तर ते व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा आहे तर ते व्हिडिओला असं इथे हा ते व्हिडिओ तर या व्हिडिओला इथे खाली प्लस टू मध्ये जाऊन हा व्हिडिओ ते तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे तर भाऊ व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे वर तुम्ही बघू शकता भावानु इथं तुमच्या उजव्या साईडला तर वर जे आहे तीन डॉट आहे भावनो तर या तीन डॉटमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे याला जे भाऊन इथे फिल्स्क्रीनचा ऑप्शन तुम्ही ते बघू शकता त्या फिलस्क्रीनच्या ऑप्शन फक्त टच करायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता आपला फोटो जे एकदम असा फिट टू फिट टू स्क्रीन आपण कसं करतात असं इथे झालेलं आहे तर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे एकदा आपलं सॉंग ऐकून घ्यायचं आहे तर भावना इथपर्यंत जे आहे आपलं म्हणजे साधं सॉंग आहे म्हणजे नॉर्मल बीट आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या फोटोला या म्हणजे हा जी व्हिडिओ आपल्या या व्हिडिओला सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुम्ही हे ऑप्शन बघू शकता भावनं या ऑप्शनवर टच करायचं आहे आणि तुम्हाला डुप्लिकेट ॲज लेअर जे डुप्लिकेट ॲज लेअर करून याला असं दाबून धरायचं ना असं वर म्हणजे समोर खेचायचं आहे अशा प्रकारे जसं आपण काय करत होतो तशाच प्रकारे तर याच्या समोर असं इथे ॲडजस्ट करून टाकायचं आहे काय अशा प्रकारे तर मी अशा प्रकारे इथे याच्या असं इथे ॲडजस्ट करून टाकतो ते ह्यानंतर भाऊनं पुन्हा काय करायचं पुन्हा एकदा बीट ऐकून घ्यायचे म्हणजे आपल्या इथून एकदा आपण पुन्हा एकदा ऐकून घेऊया तर भाऊन इथून इथून जे आपलं सॉंग एकदम स्पीडमध्ये चालू आलं तर तुम्हाला इथे काय करायचं वाहनो या फोटोला म्हणजे या व्हिडिओ इथे सिलेक्ट करायचं आहे आणि हे जे ऑप्शन आहे या ऑप्शनवर टच करायचं आहे म्हणजे आपल्या म्हणजे समोरचा म्हणजे राईट साईडचा जे काही पार्ट आहे इथं डिलीट होईल तर इथे तुम्हाला का काय करायचं आहे वाणो पुन्हा प्लसमध्ये जाऊन इमेज अँड व्हिडिओमध्ये जाऊन जे आपण एका सेकंदाचा व्हिडिओ केला एक्सपोर्टमध्ये जाऊन हा एका सेकंदाचा व्हिडिओ इथे ॲड करायचा आहे अशा प्रकारे आणि या पण व्हिडिओला जे आहे भावनो तुम्हाला वरच्या डॉटवर जाऊन याचं जे फिट्स म्हणजे फिल्ड स्क्रीनवर टच करायचं आहे तर फिल्स्क्रीनवर टच झालं म्हणजे हे आपल्या व्हिडिओ फु म्हणजे स्क्रीन झालेलं आहे तर पुन्हा तुम्हाला काय करायचं ते या पण व्हिडिओला सेम सिलेक्ट करून या ऑप्शन जाऊन याची पण एक डुप्लिकेट आहे लेअर करून असे याच्या समोर असे चॅडजेस करून अशा प्रकारे तर असं जे आहे तुम्हाला प्रत्येक असे याला जर जास्त करावं लागेल कारण एका सेकंदाचा व्हिडिओ असल्यामुळं आपल्याला कमीत कमी पाच ते सहा दहा असेल डुप्लिकेट करून असेल तर ॲड करावं लागेल तर आपण जे आहे लवकर लवकर करून घेऊया तर भावनो ना प्रकारे मी तीनदा काय चारदा असं केलेलं आहे तर पुन्हा तुम्हाला काय करते भाऊ एकदा आपलं सॉंग इथून जिथून आपण हे छोटी-छोटी म्हणजे -छोटी एक एक सेकंदाची व्हिडिओ लावले तिथून इथून एकदा आपण इथं प्ले करून बघूया तर भावना आपल्याला जे आणखीन दोन तीनदा लावं लागेल भावनं इथं जे मला म्हणजे नेट स्लो असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे तर आपण याला आणखीन दोन ते ती तीनदा असं करून घेऊया कारण आणखीन समोर पण बीट खूपदा आहे तर असेल आपल्याला असं फोटो म्हणजे आपल्या व्हिडिओला सिलेक्ट करून या ऑप्शन जाऊन असं डुप्लिकेट लेअर करायचं आहे आणि जे लेअर झाली तिला असं समोर असं दाबून खेचून घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आहे तर आपण याला आणखीन दोन तीनदा करून घेऊया भावनं याला पण एकदा असं सेम डुप्लिकेट आज लेअर करायची आणि याला पण असं इथं समोर खेचून घ्यायचं तर मी जे या आपली याला वस्तू इथे इकडे खेचून घेतो अशा प्रकारे तर इथून आपण पुन्हा एकदा प्ले करून बघूया तर भाऊ ना इथ तर भाऊ इथं जे आहे थ्री टू वन तर थ्री टू वनपर्यंत आपल्याला ते पॉईंट सापडायचं आहे तर भावनो वन जे आहे इथं झालेलं आहे इथं तर तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे हा आपलं बरोबर एंडपर्यंत व्हिडिओ आलेला आहे तर इथं तुम्हाला काय करायचं आहे झूम करायचं आहे खाली आणि इथं जे आहे भावनं इथं या फोटोवर म्हणजे या व्हिडिओवर तुम्हाला इथं यायचं आहे आणि इथं प्लसमध्ये जाऊन इमेजमध्ये जाऊन सर्वात आधी हा व्हिडिओ म्हणजे एक फोटो आपण जी एच डीमधली आहे सर्वात आधी जे फोटो ॲड केले त्यातला कोणता पण जे तुम्हाला आवडेल ते फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे तर मी जे आहे हे फोटो इथं असा ॲड करतो तर फोटो ॲड करून तर फोटो जरा समोर गेली की तुम्हाला फोटो दिसेल भावनं आपला तर फोटो ॲड करून तुम्हाला काय करते भावं वर याला याला पण सेम फिल तू स्क्रीन करायचं आहे आणि पुन्हा एंडिंगला जायचं आहे म्हणजे याची जी आ आ या एंड आहे आपल्या या फोटोची एंड तुम्ही इथं बघू शकता इथं आहे तर इथं थोडं फोटोचा एकदम एंडला नाही भाऊनो एकदम थोडं असा तर इथे एकदम काढेल तर काळचं एकदम थोडं समोर म्हणजे असं करी म्हणजे या फोटोवर जवळपास त्या फोटोवर पुन्हा प्लसमध्ये जाऊन पुन्हा इमेजमध्ये जाऊन पुन्हा एक फोटो इथं तुम्हाला असा ॲड करून घ्यायचा आहे तर मी इथं जे पुन्हा हावाला एक फोटो ॲड करून घेतो तर मी तिथे जे हा हावाला फोटो ॲड करतो त्या फोटोला असं ॲड करून याला पण वर या ती या तीन डॉटवर जाऊन इथं फिलस्क्रीन टच करून टाकायचं आहे आणि पुन्हा जरा समोर जायचं आहे तर इथं तर इथं पुन्हा प्लसमध्ये जाऊन इमेज आणि व्हिडिओमध्ये जा जाऊन इथं ज्या भावनं मी इथं हावाला फोटो इथं ॲड करून घेतो तो, तो हा हावाला फोटो ॲड केल्यानंतर याला पण खाली ॲड करतो अशा प्रकारे आणि याला पण असं इथे फिलस्क्रीन करतो तर हे जे भावनं आपलं सॉंग इथपर्यंत आहे तर याला डायरेक्ट म्हणजे आपला हा जे फोटो आहे इथपर्यंत आहे ना आपलं सॉंग इथपर्यंत आहे त्यासाठी काय करायचं भावनो फोटोला सिलेक्ट करायचं आहे शेवटी जायचं आहे एकदम शेवटी आणि आफ सो टच करायचं आहे म्हणजे याची जी ड्युरेशन आहे बरोबर शेवटपर्यंत येऊन जाईल तर भावना आपला जे कसा कसं झाला तुम्ही ते बघू शकता सुरुवातीपासून तर भाऊ ना थ्री टू वन आपलं आपलं थोडे मागे झालं वाटते तर भाऊ ना एकदम बरोबर झालेलं आहे तर जसं तुम्ही डेमोला बघितलं भावनो की या फोटोवर जे आहे असे ब्लिंकिंग येते त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं भावन हा जे फोटो आहे म्हणजे आपण जिथून फोटो ॲड करते आपण इथून फोटो ॲड करते म्हणजे या या पॉईंटपासून आपण इथे जे आहे फोटो ॲड केले तर इथे तुम्हाला काय करायचं आहे या म्हणजे या फोटोवर असं इथे यायचं आहे आणि इथे तुम्हाला काय करायचं म्हणू ॲडमध्ये जाऊन इथे जे भावनो शेप आधी ते सिलेक्ट असेल तर पण जाऊन कोणता पण एक शेप घ्यायचा आहे तर मी जे इथं हे वाला शेप घेतो तर या शेपला ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या तीन डॉटर जाऊन याला असं स्क्रीन करायचं आहे आणि इथं जे कलर फिलचं ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता भावनो इता कलर कलरफील्डमध्ये जाऊन तुम्हाला इथं काळा कलर सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा इफेक्टमध्ये जाऊन इथं ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि एकदम शेवटी एकदम शेवटी इच्या म्हणजे दोन ऑप्शन आधी म्हणजे ऑपेसिटी अँड विजिबिलिटी जी आहे तुम्हाला याच्यात जायचं आहे भावनो त्याच्यामध्ये घ्यायच्यानंतर तुम्हाला ब्लिंग ब्लिंकवाला ऑप्शन आहे भाऊन इथं बघू शकता त्या ब्लिंकच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि याचं जे फ्रिक्वेन्सी असते तुम्ही इथं बघू शकता याची फ्रिक्वेन्सी भावना तुम्हाला होईल तेवढी तुमच्या मनानं वाढवायची आहे तर मी ज्या भावना इथं आपण किती दहा ठेवून बघूया की कसं दिसते आपल्या व्हिडिओवर तर मी जे आहे दहा पॉईंट झिरो डोन काही ठेवलेल्या भावनो तर आपण एकदा इथून प्ले ब्लॅक प्ले करून बघूया तर हे जे भावना आपली इथपर्यंतच आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपण हे जे हे आपण जे आता शेपॅड केलं तर त्याला सिलेक्ट करून असं डायरेक्ट शेवटी जायचं आहे आणि याला असं इथं शेवटपर्यंत असं खेचून आहे म्हणजे या ऑप्शन टच करायचं आहे म्हणजे हे जे ऑप्शन भावनं डायरेक्ट शेवटपर्यंत ओढून जाईल म्हणजे आपल्याला आपण जसं कॅनमास्टरमध्ये याची ड्युरेशन वाढत होतो तशी याची इथे वाढवायची गरज नाही डायरेक्ट त्या ऑप्शन टच केलं की डायरेक्ट शेवटपर्यंत येऊन जाईल तर हे जे भाऊनो हे जे आपण शेप ॲड करते हे फक्त जिथून आपण फोटो ॲड करते तिच्यावरच हा शेप लावायचा आहे बाकी इकडे काहीच करायचं नाही भाऊ इकडे आपले व्हिडिओ जशा असतो ठेवून टाकायचे आहे तर भावना इथं काय करायचं आहे पुन्हा सुरुवात लिहायचं आहे आणि तुमचा लोगो कसा ॲड करायचा भावनो प्लसमध्ये जाऊन इमेज अँड व्हिडिओमध्ये जायचं आहे पुन्हा व्ह्यू हॉलमध्ये जाऊन ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा फोटो आहे ते फोल्डरमध्ये जायचं आहे तर माझा फोटो फुल एच डीमध्येच आहे तर हा जे माझा लोगो आहे तर लोगो जर तुम्हाला बनवतायच नसेल तर त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला भावना त्या लिंक त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुम्ही ते पण व्हिडिओ बघू शकता प्रकारे खाली ॲड करून टाकायचं आहे आणि पुन्हा या मू अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन आपल्याला या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्या लोगोला तिथे थोडं असं मोठं करू शकता किंवा असं छोटं पण करू शकता या साईडला उजव्या साईडला गेल तसं तर मोठं होईल तर असं मी एवढ्या लो इथं असं जरा मोठं करतो आणि पुन्हा या मूव अँड ट्रान्सफरमध्ये या ऑप्शन आहे एक नंबरच त्याच्यात जायचं आहे आणि याला इथं खाली असं बरोबर ॲडजस्ट करून घेतो तर या लोगोला मी असं इथं ठेवतो आणि पुन्हा बॅक यायचं आहे आणि पुन्हा डायरेक्ट शेवटी जायचं आहे भावनो डायरेक्ट शेवटी गेल्यानंतर या ऑप्शन टच करायचा आहे म्हणजे याची ड्युरेशन जिथपर्यंत व्हिडिओ आहे तिथपर्यंत असं ऑटोमॅटिक वळल्या जाईल तर हे जे भावना आपला व्हिडिओ इथपर्यंत झालेला आहे तर पुन्हा तुम्हाला काय भावनो तुम्हाला काय का करायचं आहे इथे या ऑप्शन टच करायचं आहे आणि एक व्हिडिओ व्हिडिओचे ऑप्शन म्हणजे इथे असं टच करून त्याची जी क्वालिटी आहे तुम्ही तर अशी डायरेक्ट हाय पण करू शकता माझ्या फोनला सपोर्ट करत आहे म्हणून मी हाय करत आहे तुमच्या जर फोनला सपोर्ट करत नसेल तर तुम्ही ते लो करू शकता भावनो आणि इथं जे भावनो दहा ऐंशी म्हणजे फुल एचडी आहे तुम्ही तर से म्हणजे सात वीस म्हणजे एच डीमध्ये पण ठेवू शकता भावनो असं काही नाही आणि पुन्हा तुम्हाला भावना इथे एक्सपोर्टवर टच करून टाकायचं आहे भाऊनो हाय डायरेक्ट तुमच्या गॅलरी होत नाही त्यासाठी तुम्हाला एक क्लिक करावं लागेल आपण चला हा हा जे पर्सेंटेज आपण हंड्रेड पर्सेंट होऊ देऊया तर भावना इथं जे आपलं शंभर टक्के झालेलं आहे तर पुन्हा तुम्हाला इथं हे जे सेवचं ऑप्शन आहे तर इथे सेवचं ऑप्शन टच करायचं आहे तर तुम्ही तर बघू शकता इथे सेव टू गॅलरी म्हणजे सेविंग टू गॅलरी इथं आहे पुन्हा खाली ते सेव टू गॅलरी म्हणजे हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव झालेला आहे भाऊ हा व्हिडिओ एच डी तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही याच्यात फुल एच डीवाली इमेज यूज कराल तुम्हाला मी जे इमेज दिलेलं आहे ते सगळ्या फुल एच डी आहे तर तुम्हाला एकदा आपण इथे व्हिडिओ प्ले करून दाखवूया माग जे भावनं व्हिडिओ बरोबर प्ले झाला नाही कारण त्याच्यात जे भावनं हाय लाईट मोशनमध्ये आपण जास्त लेअर ॲड केलं तर त्याच्यामुळे जे व्हिडिओ थोडा अडकला असेल तुम्ही बघायला असेल स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये तर आपण चला इथे एकदा मला आपला व्हिडिओ प्ले करून दाखवूया कसं आपल्या व्हिडिओ तर झालेला आहे भाऊ अशा प्रकारे आपले ते व्हिडिओ झालेलं आहे